देखो राजनीति चुनावी हो रही है लेकिन ये बहुत ही घटिया राजनीति हो रही है। राजनीति तो होनी चाहिए, एक दूसरे के साथ बातचीत होती है, विचारों की लड़ाई होती है, चुनाव में हम लड़ते हैं। लेकिन आप चुनाव हार गए या आपकी सत्ता नहीं आ गई या आप सत्ता तक नहीं पहुंच पा रहे, इसलिए जिस तरह से सेंट्रल इन्वेस्टिगेटिव एजेंसी केंद्रीय जांच यंत्रणा का दुरुपयोग हो रहा है इस देश में और गवर्नर हाउस का भी, देखिए वेस्ट बंगाल में क्या हो रहा है, अभी क्या हो रहा है, ये कौन सी डेमोक्रेसी हमारे देश में कुछ लोग चला रहे हैं। तो आदित्य ठाकरे जी ने उत्तर प्रदेश में कहा है कि बहुत ही घटिया राजनीति इस देश में चल रही है और हमको सबको मिलकर उससे टक्कर देनी पड़ेगी। तो बीजेपी की तरफ से प्रोटेस्ट किया जा रहा है, कहा जा रहा है कि नवाब मलिक इस्तीफा, देखिए आप कोई राजनीतिक फायदे के लिए आप सेंट्रल एजेंसी का मिसयूज करें, हाँ गलत इल्जाम लगाएं, कैबिनेट मंत्री को अरेस्ट करें और फिर आप ही आंदोलन करेंगे, तो हमें भी अधिकार है मुख्यमंत्री को किसका इस्तीफा मंजूर करे या किसका इस्तीफा रिजेक्ट करे। तो ये ठीक है, राजनीति है ना, तो राजनीति हमारे लोग भी करेंगे। सर आज सकाळी यशवंत जाधव यांच्या घरावरती आयटी रेड पडलेली आहे, काय सांगा? महानगर पालिका निवडणुका आहेत महिन्याभरात, त्याचा प्रक्रिया सुरू होईल, त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या शिपायांवर सुद्धा रेट टाकते, कारण काही महानगरपालिकेचे शिपाई आहेत इथे धनुष्यबाण लावतात असं मला लक्षात आलं, मराठी लोक आहेत लावतात, शिवसैनिक आहेत, तर त्यांच्यावर पण हे रेट टाकू शकतात, खोटे गुन्हे दाखल करतात, खोटे एव्हिडन्स तयार करतात। आणि मी सांगतो आपल्याला की 2024 पर्यंत हे आम्हाला सहन करायचं आहे, हे महाराष्ट्रालाही सहन करायचं आहे, हे पश्चिम बंगालला सहन करायचं आहे, हे झारखंडला छत्तीसगडला सहन करायचं आणि पंजाबलाही सहन करायचं आहे 2024 पर्यंत। 2024 के बाद देखेंगे। आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये प्रचार करताना सांगितलं की घाणेरडं राजकारण देशात सुरू आहे आणि डर्टी पॉलिटिक्स आणि हे डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे डर्टी 12 आहेत। आदित्य ठाकरे यांनी काल उत्तर प्रदेशमध्ये एक झंझावात निर्माण केला, ज्या प्रचार सभा घेतला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी पाहण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा लोक उभे होते, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमले होते आणि त्यांनी तिथे सांगितलं की घाणेरडं राजकारण या देशात सुरू, महाराष्ट्रात नाही देशात, आपल्या विचारांचं सरकार आलं नाही एखाद्या राज्यात, म्हणून त्या पक्षाच्या लोकांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या ताकदीवर त्रास द्यायचा, चिरडून टाकायचं, बदनाम करायचं, तुमचे लोक का धुतल्या तांदळासारखे आहेत का, तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात, त्याच्यामुळे गंगा ही जास्त मैली झालेली आहे। ठीक आहे, आदित्यजी ठाकरे यांनी जे काल सांगितलेलं आहे या देशातलं सध्याचं राजकीय सत्य आहे, आम्ही पाहू, आमच्यावरती तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा, केंद्रीय सुरक्षा दल आमच्या दारात उभं करा, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचे गळे आवळण्याचा प्रयत्न करावा, पण तरी आमच्या तोंडातून सत्यच बाहेर पडेल आणि ते सत्य जळजळीत असेल, किती घोषणा द्या काही फरक पडत नाही, आम्ही निर्भय आणि बेडार आहोत। सर प्रवीण राऊत तुम्ही जे संपादकीय लिहिलेलं आहे त्या संपादकीयमध्ये तुम्ही नाझी फौजांचा, तसंच आहे नाझी फौजा असं म्हटलेलं आहे, क्रूर होत्या त्या फक्त एखाद्या हुकुमशहाचा आदेश ऐकत होत्या आणि निरपराध लोकांवरती जुलूम करत होत्या त्यांच्या मालकांची सत्ता टिकवण्यासाठी। मला वाटतं देशामध्ये साधारण यापेक्षा वेगळं वातावरण आज दिसत नाही। सर प्रवीण, विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास।